या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। आज लोकांना हवी तशी सुखसोयीने युक्त घरं मिळत नाहीये किंवा मिळाली तर त्यांची फसवणूक होते, त्यांना तडजोड करावी लागते। त्यांच्या स्वप्नातलं हवं तसं सुखसोयीने युक्त घर मिळावं, त्यांच्या आयुष्यात सुख आणि शांती निर्माण व्हावी यासाठी आम्ही मार्गदर्शन करतोय। ही घरं मिळवून देताना ही योग्य दरात असतील या मिशनवर काम करत असताना आज आम्हाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत। या 7 वर्षात आपले साथ आणि विश्वास फार मोलाचा होता। ही साथ अशीच असू दे, हा विश्वास असाच असू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला। ठाकरे गट म्हणजे दोस्ताना पार्ट 3 असंही नितेश राणे म्हणालेत। तसंच खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे। संजय राऊत यांचा वरचा भाग सटकलेला आहे, आपल्या नागपूर किंवा राज्यात वेड्यांचं रुग्णालय असेल तिथं संजय राऊत यांना ठेवा, त्यांची 31st पार्टी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येच व्हायला हवी असंही नितेश राणे म्हणाले। उद्धव ठाकरे संजय राऊतांवर नेमकी नितेश राणेंनी काय टीका केली आहे पाहूया। संजय राऊतचा वरचा भाग सटकलेला आहे, 100 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर माणसाच्या अवेळी बोलणं, अशा पद्धतीने बोलणं म्हणजे आपल्या नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये असं कुठेही वेड्यांचं रुग्णालय असेल तर एक बेड त्यांच्यासाठी बुक करा, त्यांचा 31 तारखे वेड्यांच्या बेडवर गेलं पाहिजे। हा कसा असा माणूस उद्धव ठाकरेंबरोबरच असू शकतो? हा वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा, एवढं सोपं आहे। म्हणजे आपसात बरोबर शोभून दिसतात। हा तो दोस्ताना पिक्चर बघितलेला ना, हा दोस्ताना पार्ट 3 आहे। सरकार तुमचं बेड उपलब्ध करून तुम्ही सरकार तुमचं नाही, मी आता बुकिंग बघतो आहे की नाही, कारण अशा लोकांना प्राण्यांबरोबर ठेवायचं की माणसांबरोबर ठेवायचं हा पण एक प्रश्न। ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानकाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्यानं आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 10,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनांच्या पायऱ्यांवर उतरत शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आमदारांनी बोके आणि खोके दाखवत हटके आंदोलन केले पाहूया। 50 सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प। निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग। बुकिंग साठी संपर्क 94-230-52-002 आणि 99-23-90-02-02। सिंधुपुत्र IPS सुब्रमण्यम केळकर यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर भाषण करण्याचा सन्मान मिळाला। सुब्रमण्यम केळकर हे मालवण तालुक्यातील चिंदर गावचे आहेत। पोलिसांसमोरील आव्हानं, कमतरता आणि नवीन ध्येय या संदर्भात त्यांनी उत्स्फूर्त विवेचन केलं।
पाहुयात नेमका कसा होता हा अभिमानास्पद क्षण। माननीय राष्ट्रपती महोदया तथा मंच पर उपस्थित सभी मान्यवरों को अभिवादन। ये हम सबके लिए बड़ी गर्व की बात है कि हमें आपके समक्ष अपने विचार प्रस्तुत करने का मौका मिल रहा है। आज मैं उस सेवा के बारे में बोलने जा रहा हूँ जिसका इतिहास बहुत प्राचीन है, जिसका वर्तमान बहुत सेवादायी है और जिसका भविष्य बहुत आवश्यकतापूर्ण है। कौटिल्य के अर्थशास्त्र से लेकर आधुनिक काल तक अंतर्गत सुरक्षा की नींव जिस सेवा ने संभाली है वो पुलिस सेवा है। यह एक ऐसी सेवा है जो भारत को एकात्मता और सुरक्षा से जोड़कर भारत में शांतता रखती है। महोदया, मैं महाराष्ट्र के एक छोटे गांव से आया हूं, जो एक कृषि प्रधान गांव है, पर वहां पर भी लोगों की सेवा करते वक्त पुलिस को मैंने हर रोज़ देखा है और वहां पर लोगों के मन में पुलिस के बारे में जो सम्मान और विश्वास है यही भारतीय पुलिस का यश है, ऐसा मैं कह सकता हूँ। महोदया, यह अकादमी हमें गुरुकुल जैसी ही लगती है, जहाँ पर हमें इंडोर तथा आउटडोर ऐसा विशिष्ट ट्रेनिंग दिया जाता है। यहाँ पर विविध विषयों के साथ साथ समय व्यवस्थापन, अनुशासन, आत्मनिर्भरता ऐसे संस्कार हमें दिए जाते हैं, जिससे मेरे जैसे अनेक किसान पुत्रों को विद्यार्थी से अधिकारी बनाने में यह अकादमी बहुत अच्छा रोल प्ले करती है। महोदया, इस प्रशिक्षण से भारतीय व्यवस्था, भारतीय समाज तथा पुलिसिंग के बारे में हमारे विचारों में बहुत सकारात्मक परिणाम हुआ है। यहाँ आने से पहले हम पुलिसिंग को एक फोर्स ऐसा मानते थे, पर यहाँ आने के बाद और यहाँ पढ़ाई करने के बाद हमें यह पता चला कि पुलिस एक फोर्स नहीं बल्कि एक सेवा है जो हर दिन और हर वक्त देश की सेवा में जुटी रहती है। कोई गुनाह हो, कोई आपत्ति हो, कोई उत्सव हो या भीड़ नियंत्रण हो, पुलिस हमेशा वहाँ पर सेवा देने के लिए तत्पर रहती है। कोविड काल में भारतीय पुलिस का नैतिक और मानवीय चेहरा पूरे विश्व ने देखा है, जहाँ लोगों की सेवा करते वक्त 2000 से भी ज़्यादा पुलिसकर्मियों ने अपना बलिदान दिया था। महोदया, हर एक पुलिस वर्दीधारी नागरिक होता है और हर एक नागरिक बिना वर्दी का पुलिस होता है। यह सामुदायिक पुलिसिंग यानी कम्युनिटी पुलिसिंग की संकल्पना भी हमें यहाँ अच्छी तरह से सिखाई गई है, जहाँ पर पुलिस और नागरिक साथ में मिलकर गुनाह का प्रतिबंधन करने में मदद करते हैं। परंतु अभी भी भारतीय पुलिसिंग के सामने बहुत चुनौतियाँ खड़ी हैं। पुलिसकर्मियों की कम संख्या, काम का ज़्यादा प्रेशर, साइबर क्राइम, ड्रग्स की समस्या, महिलाओं के विरुद्ध बढ़ते अपराध, यही कुछ चुनौतियाँ भारतीय पुलिसिंग के सामने हैं। परंतु हमें ये विश्वास है कि इस अकादमी ने जो हमें प्रशिक्षण दिया है, उस प्रशिक्षण से आने वाले समय में इन चुनौतियों का सामना हम कर सकेंगे। महोदया, अनुभव कथन समाप्त करने से पहले मैं ये जरूर कहना चाहूँगा कि हमें गर्व है अपनी सेवा पर और आने वाले समय में मैं और मेरे साथी अपनी सेवा का ये गौरव और सम्मान और भी बढ़ाएंगे। धन्यवाद। जय हिंद। अब मैं मेरी साथी नेपाल पुलिस की मिस अल्जिना राय को यहाँ अपना विचार रखने के लिए आमंत्रित करता हूँ। जय हिंद। आज लोकांना हवी तशी सुखसोयीने युक्त घरं मिळत नाहीयेत किंवा मिळाली तर त्यांची फसवणूक होते, त्यांना तडजोड करावी लागते। त्यांच्या स्वप्नातलं हवं तसं सुखसोयीने युक्त घर मिळावं, त्यांच्या आयुष्यात सुख आणि शांती निर्माण व्हावी यासाठी आम्ही मार्गदर्शन करतोय। ही घरं मिळवून देताना ही योग्य दरात असतील या मिशनवर काम करत असताना आज आम्हाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत। या 7 वर्षात आपले साथ आणि विश्वास फार मोलाचा होता। ही साथ अशीच असू दे, हा विश्वास असाच असू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 2024 अरे बापरे, मला तेव्हापासून झोप येई ना, हे ऐकल्यापासून सगळ्यांची आमची झोप हरपली। एवढा मोठा ताकदीचा नेता बावनकुळेंच्या सारखा अशा पद्धतीनं आव्हान देतोय, मी तर विचार करतोय की राजकारणच सोडून द्यावं, राजकारण संन्यास घ्यावा। असा अपमान 24 होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा, सांगा त्याला। त्याच्या संदर्भात हे होता, कुठलंही विधेयक असेल तर त्याच्या चर्चा झाली पाहिजे, त्याला दोन्ही बाजू असतात। चर्चा झाल्यानंतर जे कुणाला दोन्ही बाजूच्या सभागृहातल्या सदस्यांना भूमिका मांडायची ती मांडली जाते। आम्ही आता नंतर ते बिल त्यांनी तर मंजूर केलं, ते बघितलं, त्याच्यात काय
मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये काही ठराव करायचा म्हटलं, परवानगी द्यायची म्हटलं, तर दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा पाहिजे. अरे बापरे, मला तेव्हापासून झोप येई ना, हे ऐकल्यापासून सगळ्यांची आमची झोप हरपली. एवढा मोठा ताकदीचा नेता बावनकुळेंच्या सारखा अशा पद्धतीनं आव्हान देतोय, मी तर विचार करतोय की राजकारणच सोडून द्यावं, राजकारण संन्यास घ्यावा. असा अपमान 24 होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा, सांगा त्याला. त्याच्या संदर्भात हे होता, कुठलंही विधेयक असेल तर त्याच्यात चर्चा झाली पाहिजे, त्याला दोन्ही बाजू असतात. चर्चा झाल्यानंतर जे कुणाला दोन्ही बाजूच्या सभागृहातल्या सदस्यांना भूमिका मांडायची ती मांडली जाते. आम्ही आता नंतर ते बिल त्यांनी तर मंजूर केलं, ते बघितलं, त्याच्यात काय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये काही ठराव करायचा म्हटलं, परवानगी द्यायची म्हटलं, तर दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा पाहिजे. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन पुरस्कृत टीम शिवाजी क्लासिक 2022 जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग आणि मेन्स शरीर सौष्ठव स्पर्धा सावंतवाडीत पार पडली. या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत माजी सैनिक राजेश हिरोजी प्रो फिटनेस वेंगुर्ला हे विजेता ठरलेत. या स्पर्धेला स्पर्धकांसह रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बेस्ट पोजर ठरलेला आहे नंबर 27. मोस्ट इम्प्रूव नंबर 73. नंबर 73 मोस्ट इम्प्रूव विनर इज 63. अनंत प्या आनंदी रहा.
31 न्यू इयरचं प्लॅनिंग करताय तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, कारण सिंधुदुर्गातलं पहिलं 3-स्टार हॉटेल असणारं हॉटेल नीलम कंट्री साईटनं एक स्पेशल ऑफर सुरू केली आहे, त्यामुळे 31 न्यू इयरचं सेलिब्रेशन एकदम दणक्यात होणार आहे. काय आहे ही खास ऑफर पाहूया. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं सेलिब्रेशन हे दणक्यात व्हायलाच पाहिजे, एवढ्यात तर अनेकांनी याचं प्लॅनिंग करायला सुरुवात देखील केली असेल. त्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधायला सुरुवातही झाली असेल, पण हे करताना एन्जॉयमेंट बरोबर बजेटचाही अनेक जण विचार करत असतील, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑफर आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर गावी जायची अजिबात गरज नाही. सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्गात तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन खुला करून दिलाय सिंधुदुर्गातलं पहिलं 3-स्टार हॉटेल असणारं हॉटेल नीलम कंट्री साईटनं. केवळ 399 रुपयात डान्स, कॅन्डल लाईट, अनलिमिटेड व्हेज नॉनव्हेज डिनर अशी स्पेशल ऑफर हॉटेल नीलम कंट्री साईटनं ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. ही खास ऑफर आहे तरी काय, ऐकूया. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट का पहला 3-स्टार हॉटेल और जो इसकी जो अभी जो किया हुआ जो फैसिलिटी इसका, अब जो इसका आनंद जरूर लीजिएगा. डांस फ्लोर एक्सपेशली बोले तो जो फैमिली के हिसाब से डेवलपमेंट किया हुआ है और विजुअल डांस फ्लोर है ये बार. इट्स द फर्स्ट टाइम इन विजुअल डांस फ्लोर का कॉन्सेप्ट फर्स्ट टाइम हम लोग अभी सिंधुदुर्ग में लेके आ रहे हैं. और नीलम कंट्री साइड की ये एक सबसे बड़ी ये साल का ये एक स्टेप स्टोन है. सो एक्सपेशली बोले तो डांस फ्लोर है आपके लिए विद द वेज नॉन वेज का खाना सेपरेटली हम लोग अरेंज किया इन ऑफ द मिनिमम 399-499 का दो तरफ का पैकेज में. इसके हिसाब से आपका आपका फैमिली के साथ में एक अच्छी एंजॉयमेंट की एक ऑप्शन बन जाएगी. ये 31st दिसंबर का जो न्यू ईयर फेस्टिवल में जो हम लोग इधर एक्स्पेशली बोले तो कपल्स के लिए और जो फैमिली के लिए जो कैंडल नाइट डिनर विद पार्टी रखा है इट्स विद द वन ऑफ द इकोनॉमिकल बजट के हिसाब से. सो सब जो अपना जो सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट का लोगों के लिए एक अच्छी तरफ का एक ये है एंजॉयमेंट यूनिट बनेगी. सो लेट्स एंजॉय विद दैट डे 31st नाइट इन नीलम कंट्री साइड. त्यामुळे मित्रांनो, जास्त विचार न करता आताच तुमचं 31st चं प्लॅनिंग बनवून टाका आणि हॉटेल नीलम कंट्री साईडच्या या स्पेशल ऑफर सोबत 31st दणक्यात सेलिब्रेट करा. SSPA मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग इथं आता गर्भवती मातांसाठी सामान्य प्रसूती किंवा सिझेरियन पूर्णपणे मोफत. औषधांचे चार्जेस, औषधालय आता अगदी माफक दरात. संपर्क दुर्वा गंगावणे 93705076 आणि अरविंद कुडतरकर 93523625. फोन नंबर 023-67-23-40-00. तीच पॉलिसी आपल्याला पुढे न्यायची, कारण आपण प्रत्येक शहरामध्ये इलेक्ट्रिक बस आणत होत. प्रत्येक शहरामध्ये इलेक्ट्रिक बस आणत होत. प्रत्येक शहरामध्ये इलेक्ट्रिक बस आणत होत. काही सजेशन देतात जरा ऐकून घ्या. ठीक आहे, काही सजेशन देतात देऊ दे, सजेशन देत बोला आपण. अध्यक्ष महोदय, एकच महत्वाची गोष्ट आहे, मी दोन ठराविक प्रश्न मंत्री महोदयांना विचारू शकतो. अध्यक्ष महोदय, मी एक अर्थात हे खातं सांभाळलं असल्यामुळे मी छोटासा सल्ला देण्यावर मोठा नाहीये, पण मी मंत्री महोदयांना सांगेन. पॉझिटिव्ह गोष्ट अशी सांगतो की काही एजन्सीज अशा आलेल्या आहेत की ज्यांच्याकडे अशा तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्यांनी ह्याच्यामध्ये काय असतं की धुलीकण जे हवेमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे हवा अधिक प्रदूषित होत असते, ते धुळीकण खाली सेटल होऊन नंतर ते आपल्याला दूर करता येईल अशा तऱ्हेची यंत्रणा आता अस्तित्वात आलेली आहे. या संदर्भात पूर्वी सुद्धा एकदा महापालिकेने याची पडताळणी केली होती की अशी यंत्रणा आपल्याला बसवता येईल का, पण अशी यंत्रणा बसवली आली तर निदान ट्रायल बेसिसवर तरी, ताबडतोब आमच्याकडे काही इनोव्हेटिव्हचा फंड असतो, काही फंड आम्ही या खात्यामधून देऊ आपल्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटमधून आणि काही महापालिकेकडून, असं निदान मी आपल्याला म्हणतो की किमान एक 2-3 महिन्यामध्ये तरी अशी यंत्रणा बसवण्याचा आमचा प्रयत्न राहील, कारण मुंबईकरांना स्वच्छ हवा देणं ही पहिली प्रायोरिटी ही शासनाची.
आम्ही या यंत्रणेच्या संदर्भात सुद्धा जे प्रेझेंटेशन आहे त्याला सर्व आमदार महोदयांना निमंत्रित करू आणि हा प्रयोग त्या बैठकीबरोबर कृती आराखड्याबाबतची माहिती आपण सन्माननीय सदस्यांना त्या बैठकीत द्यावी आणि ज्या काही इतर इनिशिएटिव्ह आहेत. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. अलीकडे कौलारू मातीच्या भिंती आणि शेणानं सारवलेलं अंगण अशी घरं कोकणातही दिसेनाशी झाली आहेत. मात्र कोकणची ही ओळख जपण्याचा प्रयत्न करतय माती नेचर रिसॉर्ट. नावाप्रमाणे मातीच्या घरात राहण्याचा आनंद आणि निसर्गाचं सौंदर्य न्याहाळण्याचं उत्तम माध्यम ठरतंय. कोकणात हे रिसॉर्ट पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. पाहुयात कुठे आणि कसं आहे हे कोकणातलं माती नेचर रिसॉर्ट. महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा घोषित झालेला आहे. याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यात कृषी पर्यटन म्हणून माती रिसॉर्ट हे एक येथे झालेलं आहे जानवलीमध्ये. आणि याच माती रिसॉर्टची सफर आपण करणार आहोत आजच्या दिवसामध्ये. या माती रिसॉर्टची सफर आपण करणार आहोत. चला तर मग जाऊया आपण माती रिसॉर्टला. कोकणातल्या ह्या माती रिसॉर्टच्या गेटवर मेन गेटवर आपण आहोत. या गेटच्या आकर्षक अशा ह्या कलर आणि चित्राच्या निमित्ताने आपल्याला एक गाय बसलेली आहे. एक छोटंसं घर आहे, तीन छोटी घर आहेत आणि जुनं पारंपरिक घर कसं असतं अशा पद्धतीचं चित्र रेखाटलेलं आहे. तर चला मग आपण पाहूया आतमध्ये कशा पद्धतीचं आहे हे माती रिसॉर्ट. मेन गेटपासून आतमध्ये आल्यानंतर हा जो गेट आहे ह्याच्यावर एक जो जिराप आहे, जिरापाचं एक लाकडाकृतीवर एक चित्र रेखाटलेलं आहे. तशा पद्धतीने हे लवचं चिन्ह आहे त्यांनी जे जुनं पारंपरिक लाकडाने आणि वेलींनी हे एक सजवलेलं आहे आणि खूप आकर्षक अशी ही एंट्री आहे त्यांनी ठेवलेली. आपण ह्या एंट्रीतून आतमध्ये प्रवेश करणार आहोत कशा पद्धतीने. जे सर्व पुणा असतील, मुंबई असतील, नाशिक, नागपूर ह्या ठिकाणावर येतात आणि खूप छान असं गावामध्ये आल्यासारखं वातावरण वाटतं आहे आपण. आणि इथे तशा पद्धतीने दक्षताही घेतली आहे. CCTV कॅमेरे इथे आहेत, तैनात करण्यात कुठलाही सगळं जे काय आहे ते एकदम नियोजनबद्ध आहे हे आपण इथे पाहत आहोत. या माती रिसॉर्टमध्ये जे हे साहित्य असेल किंवा इथली जी कर्मचाऱ्यांची व्यवस्था असेल किंवा हे जे काही सांभाळणारे एक त्यांचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी जाणून घेणार हे सगळं जे बनवलं आहे ते कशा पद्धतीने आणि काय नियोजन होतं बनवण्यामध्ये. आमचं हे नॅचरलमध्ये आम्ही केलं आहे. सगळे हे माती और लाकडामध्ये आहे. सगळे नॅचरलमध्ये आम्ही जे उडन लोक टाकून देतात, वेस्टेज असतात, आम्ही त्याच्यावरती हे उभं केलं आहे. सगळे हे बघितलं तुम्ही, जिम आहे आमच्याकडे, डंबल्स आहे आमच्याकडे, बास्केटबॉल आहे आमच्याकडे, माती नेचर रिसॉर्टचे हे मस आम्ही लाकडामध्ये करून केलं आहे. तुम्हाला झोपडा दिसणार इथे. परत बास्केटबॉल आहे, सीसो आहे, सीसो आहे त्याच्यात, बॅलेन्सिंगचे आहे लहान मुलांच्या, बेचकी केलं आम्ही. मी नॅचरल बऱ्यापैकी काय काय गोष्टी आम्ही केलं आहे जे लाकडामध्ये आहे और मातीचे घर आहे. सगळे लाकडामध्ये आमच्याकडे जिम आहे, स्विमिंग पूल आहे, त्याच्या बाउंड्री आहे, परत झोपडा आहे, सीसो आहे आमच्याकडे, बास्केटबॉल आहे ते लाकडाच्या नॅचरलमध्ये केलं आहे, विटूडंडा आमच्याकडे आहे, बॅडमिंटन आहे नॅचरलमध्ये, टेनिस टेबल आमचं स्वतःच आम्ही बनवलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे, उडनचे लाईट आहे आमच्याकडे सगळे, बाउंड्री वॉल जेवढे आमच्याकडे सगळे उडनचे नॅचरलमध्ये केलं आहे. आमच्याकडे जे लोक टाकून देतात म्हणजे वेस्टेज असतात जे, आम्ही त्याच्यावरती हे सगळे उभं केलं आहे. और आमच्याकडे फिशमध्ये फिश टँक असतात,
तुम्ही लहान मुलांसाठी गरे लावून बसू शकता त्याच्यासाठी येते. कलरचे मासे असतात ते आमच्याकडे ठेवले आम्ही, ससे दोन ठेवले आमचे सोडून असतात ते, झोपळे असतात आमच्याकडे, एक कुत्रा आहे तो पण असतात इथे आमच्यासोबत तो. बाकी आमच्याकडे टेंट आहे, मचाण आहे, सेल्फी पॉईंट आहे, रोलर असतात ते, त्याच्यावरती तुम्हाला सेल्फी पॉईंट भेटेल. पर्यटकांचा काय रिस्पॉन्स आहे? पर्यटकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. लोकांना जेव्हा येतात पहिला रिव्ह्यू बघतात, त्याच्यानंतर इथे येतात त्यांना अजून चांगला वाटतात. अजून पण आमचं सर्विस छान आहे, लोकांना खूप आवडलं आहे. या रिसॉर्टमधले जे रूम आहेत ते आपण पाहणार आहोत. आपण या ज्या रूमची जी व्यवस्था आहे, आपण बघत आहोत की प्रत्येक ज्या रूमला ही मातीची भिंत आहे, एकदम मातीची भिंत आहे आणि जुन्या टाईपचे जे आपले लाईटचे बोर्ड आहेत, आपण जुन्या पद्धतीने जे गावामध्ये असायचे बोर्ड आहे, हे दरवाजे पण तशाच पद्धतीचे आहेत जे कडी लावायचे दरवाजे होते आपण म्हणतो जुन्या पद्धतीत, जे राजे महाराजांच्या काळामध्ये असायचे तशा पद्धतीचे आहेत. ही भिंत आहे, त्याच्यामध्ये जे वॉलपीस आहेत ते देखील तशाच पद्धतीचे, त्यांनी एक गावामध्ये राहण्यासारखं फिलिंग आहे. आणि महत्त्वाचं समजणार हा बाथरूम आहे, जो आपण कृत्रिमरित्या बाहेरच्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा असतो, पण इथे जो बाथरूम त्यांनी बनवलेला आहे हा एक खूप आकर्षक आहे. कारण गावामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचा बाथरूम मिळणे एक वेगळंच आहे आणि एक त्यांनी वेगळं असं आकर्षण केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला हा बेड आहे, तो देखील पूर्ण लाकडीच्या पद्धतीने असा बनवलेला आहे आणि ह्या बेडवर त्यांनी वरती जी आहे ती मच्छरदाणी असं हे केलेलं आहे, पण आकर्षक वाटावं अशा पद्धतीचं हे जे सगळं आतमधलं इंटेरियर आहे. त्यामुळे ज्या बाथरूममध्ये असेल किंवा इथे जे बेडरूम असेल आणि त्यांचं जे वॉशरूम आहेत, जे आपण हात धुण्यासाठी जे बेसिन आहेत ते देखील पाहतो आहोत की अशा पद्धतीने ते जो आरसा बसवलेला आहे तो लाकडी याच्यामध्ये बनवलेला आरसा. आणि हे जे एक पारंपरिक जुन्या पद्धतीचं एक चंबू आहे, त्यानंतर पाण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हा जो आपल्याला समजा चहा हवी असेल किंवा पाणी हवं असेल तर गरम हवं असेल तर ते तिथे मिळू शकतं. हे जे भांडं आहे हे टूथपेस्ट ठेवण्यासाठी, स्पेशली टूथस्प्रे ठेवण्यासाठी, हे लाकडापासूनच त्यांनी टाकाऊपासून ते टिकाऊ पण बनवलेलं एक आपल्याला दिसतं आहे. हा जो बाथरूम आहे त्याला एंट्री ती इथून आहे. कशा पद्धतीची एंट्री आहे ते आपण पाहतो आहोत की म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा जो बाथरूम आहे तो खूप आकर्षक आहे. येथे हा बाथरूम पर्यटकांसाठी उपयुक्त असतो, जेणेकरून पर्यटक जे आले ते या बाथरूमचा कमोडचा वापर करतात आणि त्यांना आकर्षक असतं. आणि जे फॅन आहे म्हणा, लाईट्स म्हणा, हे लाईट आपण जी लाईट बघतो ती लाकडामध्ये, एकंदरीत जे लाकूड असतं आणि त्याला ही ट्यूबलाईट टांगलेली आहे. आणि कपडे अडकवायला किंवा जो जे आपलं समजा पडदा लावायला असेल तर त्याला ती आपण बेचकी म्हणतो, दोन्ही बाजूने बेचकी आहे आणि त्याला ती काठी लावलेली आणि त्याला ते त्यांनी पडदा अडकवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचं जुनं सगळं जे आहे ते सोनं आपण म्हणतो तशा पद्धतीने हे सगळं जे बेडरूमचं त्यांचं जे नियोजन आहे, त्यामुळे खूप आकर्षक असं पर्यटनाकडे वाटणारा हा जो इथला जो रूम आहे तो प्रत्येकाला आल्यानंतर खूपच आकर्षक वाटतो एवढं मात्र निश्चित. रिसॉर्टमध्ये जे रूम आहेत, मग जाणवली असेल तरंदळ असे नाव दिलेले, आणि या रूममध्ये प्रत्येक समजा गेस्ट जर येऊन गेले की त्याच्यानंतर येथे जे सारवण केलं जातं, म्हणजे मातीच्या जे आपली जमीन आहे तिथे सारवण केलं जातं आणि ती सुशोभित पुन्हा केली जाते आणि पुन्हा गावामध्ये राहण्याचा फिलिंग यायला पाहिजे. म्हणजे एक गेस्ट येऊन गेला की असं जे सर्वी जे टापटीपणा आहे तो ह्या रिसॉर्टमध्ये आपल्याला दिसत आहे. आत्ताच्या घडीला हे जे महिला आहेत त्या सारवण करत आहेत, म्हणजे गावामध्ये आल्यासारखंच आपल्याला वातावरण वाटायला पाहिजे अशा परिस्थितीत हे इथे दिसत आहे.
रिसॉर्ट मधलं एक वैशिष्ट्य म्हणजे मचान. मचानावर हा एक रूम बनवलेला आहे. आपण बघतो खाली जी लाकडं लावलेली आहेत आणि लाकडावरती हा रूम बनवलेला आहे. आपण आज पाहणार आहोत कशा पद्धतीचा रूम आहे. त्याचे जे व्यवस्थापक आहेत इथले ते आपल्यासोबत आहेत. हेच दाखवणार आहेत आपल्याला हा मचानचं रूम कशा पद्धतीचा आहे, कसा बनवला आहे, आतमधल्या कोणकोणत्या सुविधा इथे उपलब्ध करण्यात आल्या त्या देखील ते आपल्याला सांगणार आहेत. आपण हा रूम जो आहे तो पाहतो आहोत की हे जे बसण्याचं आहे दोन माणसांसाठी बसण्यासाठी हे जे एक टेबल किल्ला आहे तबल्यासारखं ज्याला आकार आहे आणि जो एक छोटे खाणी जो बेडरूम आहे ह्या एवढ्याशा रूममध्ये ए सी बेडरूम आहे. काय सांगू इच्छित आहे मचानची संकल्पना? मचान म्हणजे लोकांना एक बघितलं की रानमळावर किंवा आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर एक झाडावर घर असायचं किंवा त्याला आपण माळा म्हणायचो. तसंच एक संकल्पना केली की आम्ही झाडावरती घर बांधले आहे आणि त्याच्यामध्ये सुविधा सगळ्या केल्या म्हणजे तुम्ही बघू शकता बेड पण बघू शकतात, आतमध्ये बाथरूम पण आहे, टॉयलेट सगळं अटॅच आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला त्याचा फिलिंग असं होणार नाही की कुठेतरी रानावर नुसतं हे आहे, जे पूर्ण म्हणजे एक फाईव्ह स्टार त्याला शो दिलेला आहे असंही अप्रतिम असं मचान आहे. निश्चितच हे अप्रतिम असं हे मचान आहे. या मचानची संकल्पना कशी काय होती? काय लहानपणापासून आपण म्हणजे बघतोय की एक फिलिंग येण्यासाठी लोकांना की वेगळं बाबा काय कोकणात नुसतं एखाद्या ब्लॉकमध्ये किंवा घरामध्ये न राहता एक झाडावरच्या घरामध्ये ट्रीमध्ये राहण्याचा एक फिलिंग आम्ही देतो इथे. आता आपण बघितलं की एक काजूची बाग आहे पूर्ण आणि त्या बागेमध्ये आम्ही घरे उभं केली सगळी आणि त्याच्यामध्ये बघितलं तर मुलांसाठी सायकल ठेवली आहेत. त्याच्यानंतर आमचा कुत्रा पण आहे सेफ्टीसाठी, डॉबरमॅन आहे तो, आणि ते प्राणी पण आहे म्हणजे ससे आहेत काय त्या ससेंना पण तुम्ही हँडल करू शकता. त्यानंतर कॉमनमध्ये आपण एक संडास बाथरूम पण तिथे ठेवलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही गेम पण ठेवले, रगोळी पण बघू शकता तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टी विटीदांडू असेल, त्याच्यानंतर जे आपले लहान मुलं खेळायचो आपण चढण्यासाठी माटो म्हणजे झाडावर चढून लपाछपी खेळायचो आपण, ते आपण सीडी पण एक लावली आहे आणि त्यावरती चढून लपून पण बसू शकतो. म्हणजे कन्सेप्ट आम्ही टोटली गावठी घरामध्ये कसे राहतात, गावठी लोकं कशी राहायची पूर्वी, हे आम्ही कन्सेप्ट दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. ते राहण्यासाठी आतमध्ये आल्यानंतर त्यांना डिस्टर्ब न होण्यासाठी आम्ही काय करतो बेल न करता हे घे ठेवलेली आहे सिग्नलसाठी घंटा, ते वाजवले की ते समजतं की कोणतरी सिग्नल हे करतो सांगतो. बघितलं की आपण मासे म्हणजे गरवसाठी आपण बाहेर जाऊ शकतो, बाहेर जायचं आहे नदीवर किंवा याच्यावर, तर आम्ही ते माशाचा तलावच बनवलेला आहे. त्याच्यामध्ये कमळं टाकली आहेत, हे छोटी छोटी झाडं लावली आहे साईडने आणि एक आम्ही संस्कृती दाखवली की पूर्वी लोक आपल्या लग्नामध्ये किंवा असं बँड वाजवायचे किंवा, तर आमच्याकडे पूर्वी एक वाजप असायचं गावठी पद्धतीमध्ये. तर आम्ही कन्सेप्ट दाखवण्याचा प्रयत्न केला की वेगवेगळ्या प्रकारचे झाडांपासून एक त्याला आकार देऊन असे एक मॉडेल बनवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इनडोअर गेम देखील इथे ह्याच्या ठिकाणी आपण पाहतो आहोत. कशा पद्धतीने हा जो गेम आहे तो फुटबॉल गेम आहे. म्हणजे छोटे खाणी एका एवढ्याशा छोट्या ह्या राऊंडमध्ये ह्यांनी बनवलेला आहे. तो इथे आकर्षक आहे, लहान मुलांसाठी आकर्षक आहे, मोठ्या व्यक्तींसाठी देखील आकर्षक आहे. तशाच पद्धतीने टेबल टेनिस एका बाजूला आहे. टेबल टेनिसची ही संकल्पना खूप चांगली आहे. एवढ्याशा ह्या रूममध्ये बरेच विविध खेळ आहेत. कॅरम देखील आहेत, म्हणजे इनडोअरमध्ये कॅरम असल्यामुळे कॅरम देखील आपण खेळू शकतो चौघजण. त्यानंतर बुद्धिबळ चेस देखील आहेत, आपण बुद्धिबळ देखील खेळू शकतो. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे यांचं जे एवढ्याशा एका रूममध्ये जे नियोजन आहे ते खूप उत्कृष्ट प्रकारचे. एवढे सगळे खेळ आहेत त्याच्यामध्ये, परत साऊंड सिस्टीम आहे, त्यानंतर परत बॅलन्सिंग आहेत, त्यानंतर आपल्याला रिंग आहे. म्हणजे हे सगळे गेम ह्या एकाशा एका रूममध्ये त्यांनी एक खूप आकर्षक पद्धतीने बसवलेले आहेत. आणि त्याचमुळे ह्या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर जे लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील त्यांना इथे परत परत यावं असं वाटत आहे. या माती रिसॉर्टमध्ये हा जो रेस्टॉरंट आहे ह्या रेस्टॉरंटमध्ये आपण जेवत आहोत. ह्याच्यात चिकनचं जेवण आहे आणि हे मालवणी प्रकारे हे चिकनचं जेवण आपण जेवत आहोत. खूप चांगल्या प्रकारची ही चव आहे.
म्हणजे आपण भाकरी आणि हे चिकन जे गावामध्ये आल्यानंतर गावठी चिकन म्हणतो तशा पद्धतीची ही चव आहे आणि जिव्यावर ही चव रेंगाळते आहे. त्यामुळे ह्या रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर आपल्याला गावामध्ये जेवल्यासारखंच एक फिलिंग वाटत आहे. पर्यटक इकडे आल्यानंतर आम्ही सगळं चुलीवरती करतो. जसं त्यांना जेवण पाहिजे असतं तसं आम्ही त्यांना करून देतो. जसं की भाकरी करते काकी चुलीवरती आणि ताई चपाती लाटते. तसं चिकन वगैरे असतं ते पण आम्ही चुलीवरतीच करतो. बारबेक्यू वगैरे असतं ते बारबेक्यूवरती करतो. मोठी ऑर्डर असेल तरी चुलीवरतीच. गॅसवरती काहीच नाही, फक्त बारीक सारीक चहा वगैरे अर्जंट पाहिजे असेल तर. पर्यटक आपल्यासोबत आहेत, नेमकी काय प्रतिक्रिया त्यांची? तुम्ही इथे भेट दिलेली आहे काय सांगू इच्छित? नमस्कार, मी या माती रिसॉर्टमध्ये आलो आहे. एक इथले जी कृत्रिम जे हे आहे नैसर्गिक त्याचा मी हे घेतो आहे, एक फील घेतो आहे. आणि मला एक तुम्हाला एक या दृष्टी याच्यामधून सांगावं असं वाटतं आहे की जी आज जी ग्रामीण जी शैली आहे ती कुठेतरी लुप्त होत चालली आहे. इथे मी प्रत्येक ठिकाणी बघितलं असेल ना तर प्रत्येक निसर्गाच्या याच्यापासून वस्तू बनवलेल्या आहेत. ही तुमचे हे म्हणा, हे घर म्हणा, हे मातीपासून वगैरे बनवलेले आहेत. पुढच्या पिढीला जर हे बघायचं असेल, टिकवायचं असेल तर पर्यटकांनी इथे यावं, इथला आस्वाद घ्यावा, इथे राहावं. बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. कारण सांगावं असं वाटतं तुम्हाला की जी आता ही इथली सगळी जी जुनी जी हे आहेत परंपरा ती कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे. आणि ह्या होणार नाही, ती टिकवण्याचा जो इथे प्रयत्न केलेला आहे तो एक चांगलासा प्रयत्न आहे. नाही ते मला एक यांची संकल्पना आवडली. कारण एक छोट्यासं गावात असं रिसॉर्ट टाकून एक म्हणजे जो इथल्या ग्रामीण लोकांना जो रोजगार उपलब्ध करून दिला आहे ते एक म्हणा की हे शेण आहे, हे शेण विकत येतं इथे. त्यामुळे इथल्या ग्रामीण लोकांना एक रोजगाराची संधी जी मिळाली आहे ती ह्या होणारने चांगली कल्पना त्यांनी राबवली आहे. कणकवली शहरापासून हे जवळच अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे माती रिसॉर्ट आहे. अत्यंत सुंदर अशी संकल्पना आपले गावडे साहेब आहेत त्यांनी राबवलेली आहे. चांगले सूट एक म्हणजे शहरात राहण्याच्या पेक्षा एक गावातलं गाव पण असलेलं पण सगळ्या सुविधा असलेलं माती रिसॉर्ट आणि सुंदर भिंती बनवलेल्या आहेत त्यांनी आणि उत्तम असं व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आता आपण माती रिसॉर्टमध्ये पहिलं जेव्हा आपल्याकडे जो गेस्ट येतो त्याचं आपलं इन्फॉर्मेशन असतं की आपण गेस्ट बुकिंग होतं, बुकिंग झालेलं आहे. आता ऑनलाईनला आपल्याकडे बुकिंग होतं वेबसाईटला माती नेचर रिसॉर्टला. आणि त्याच्यानंतर कस्टमर येत असताना ते आम्हाला कळतं की कुठच्या रूममध्ये तो बुकिंग करतो येतो. इथे आपल्याकडे 5 घरं आहेत, ज्या 5 घरामध्ये आम्ही त्यांची सोय राहण्याची सोय करतो. काय त्याच्यानंतर आलेला कस्टमर रेल्वेने येऊ शकतो तो. काय इथे कणकवली रेल्वे स्टेशन आहे, चिपी विमानतळ आपले एअरपोर्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बस म्हणजे कणकवली हायवेपासून एक किलोमीटर आपलं 1.5 किलोमीटर अंतर पडलं इथे येण्यासाठी. माती कंट्रीसाईडच्या बॅक साईडला आपला सरळ रोड आपल्या माती नेचर रिसॉर्टला येतो गणपती मार्ग. त्यानंतर आल्यानंतर आम्ही एक वेगळ्या प्रकारे त्याला संस्कृती म्हणजे आपलं जे कोकण आहे त्या कोकणमध्ये एक वेगळ्या प्रकारे लोकांना एक कोकणी जे काय स्वागत आहे ते आम्ही त्या पद्धतीने आमचं वेलकम सेलिब्रेशन असतं. आणि आल्यानंतर त्याचा एक आमची घरं दाखवतो त्यांना. आता घरांची पण आम्ही ह्या परिसरातलीच नावं दिलेली आहेत. आता पहिलं आहे ते आमच्याकडे जानवलीचं घर आहे, त्यानंतर तरंदळ आहे, सावडाव आहे, अशा प्रकारे आम्ही घरांची पण नावं दिलेली आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे एक झाडावरचं घर माचान आणि त्याच्यानंतर आपल्याकडे टेन आहे
अशी पाच घर आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते आम्ही त्यांना दाखवतो. आणि सगळे आपल्याकडे एसी आहेत, म्हणजे कुठचंही त्याला असं फिलिंग होणार नाही की कुठेतरी आपण गावात आलो पण ते सोयी नाही, पण आपले सगळे आतमध्ये त्याच्यामध्ये सगळ्या सोयीसुविधा केलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघितलं खेळण्याचे आपले वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत इथे, म्हणजे प्रत्येक जे आले आहेत ते कुठे कंटाळू जाऊ नये, पर्यटनासाठी आले आणि आपल्याला बोरिंग होईल असं होणार नाही. आपल्याकडे पहिल्यांदा स्विमिंग पूल केलेलं आहे आम्ही, ते पण आमच्या काजूची बाग असल्यामुळे आम्ही काजूच्या आकाराचं स्विमिंग पूल बनवलं आहे. त्यानंतर जिम पण आहे आपल्याकडे, लहान मुलं सकाळी उठल्यानंतर योगा करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी आपल्याकडे गावठी म्हणजे झाडांच्या ह्याच्यापासून जिम दाखवलेली आहे, आपण जिम केलेली आहे. त्यानंतर परिसर आमले सायकली आहे, सायकलिंग करू शकतात. त्यानंतर आपल्याकडे डॉग सफर आहे. त्यानंतर आपल्याकडे सस्से पाळगलेले आहे प्राणी, आता ते पण आपण एक बघू शकता. त्यानंतर आपल्याकडे जर बघितलं तर भोजनाची पण सोय केलेली आहे, आणि त्या भोजनामध्ये आम्ही मातीवरचं जेवण करतो, आणि ते मातीमध्ये जे काय असेल त्याच्या आवडीप्रमाणे, म्हणजे समजा गावठीमध्ये मागितलं गावठी कोंबड्याच्या रस्सापासून ते आम्ही सगळं म्हणजे जे काय गावठीमध्ये म्हणजे वडे सागोती असेल किंवा जे घावणे उसळ असेल, घावणे चटणी असेल, असे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही जे काय आपल्या कोकणामध्ये जे लोकांनी परंपरा चालवली आहे ते आम्ही सगळं देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि अशा प्रकारे आम्ही म्हणजे आणि फिरण्यासाठी म्हणजे आपलं जे रेसॉर्ट आहे बघण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी चार्जेस नाही आहे कुठच्याही प्रकारचे, तो येऊन आपल्या गावातलं घर बघू शकतो. कारण आता लोक मुंबई किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, त्यांना गावातलं घर कसं असतं हे दाखवण्याचा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारचे ते झाडांच्या मुळापासून आम्ही वेगळ्या एक हे बनवलेले इथले म्हणजे एक वेगळं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर रिसॉर्टमध्ये आपल्याला आनंद घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाचा, काय त्याच्यामध्ये चुलीवरचं जेवण आहे, त्यानंतर बार्बिक्यू आहे लाईव्ह, त्यानंतर संध्याकाळचा आमचा बड्डे असेल तर त्याच्यासाठी वेगळा प्रोग्राम आम्ही एक त्यांना व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. बड्डे केक आणण्यापासून ते केक सेलिब्रेशनपर्यंत वेगळा आमचा हे असतो, त्याचा कुठचाही चार्जेस आम्ही घेत नाही. ते वेगळं एक आमचं कोकणी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही, कोकणातलं माहोल तयार करतो त्या बड्डेसाठी. अशा प्रकारे वेगवेगळे हे जे काय आम्ही घरं बांधली आहेत, हे आम्ही रिसॉर्ट एक उभं केलं आहे, त्याचा खरोखरच लोकांनी आनंद घ्यावा. आम्ही जेवणाचे पण जेवण पण आपल्या मार्केटच्या रेटप्रमाणेच आम्ही ठेवलेलं आहे, फक्त आम्ही चुलीवर केल्यामुळे एक फॅमिली असेल किंवा ह्याच्यासाठी तर पूर्ण पोटभर आम्ही अन्न म्हणजे जेवण देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या मातीच्या रिसॉर्टला पर्यटन यावं आणि हे बघावं कसं उभं केलं आहे ते, आणि त्याचा आस्वाद घ्यावा आणि आनंद घ्यावा त्याचा. आज आपण माती रिसॉर्टची सफर केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यात जानवली या गावी हे माती रिसॉर्ट आहे. आज आपण दिवसभरामध्ये पाहिलं की ह्या माती रिसॉर्टमध्ये कशा पद्धतीने येण्याचा जो मार्ग आहे तशाच पद्धतीने आतमधल्या ज्या सुखसोयी आहेत, त्याच्यानंतर आतमध्ये जे असणारे रेस्टॉरंट आहे आणि जे काही आतमध्ये जे वातावरण आहे ते खूप उत्कृष्ट प्रकारे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा जो पर्यटन जिल्हा आहे या पर्यटन जिल्ह्यातल्या या माती रिसॉर्टला पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी एवढंच मात्र आपण ते सांगू इच्छितो. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाइन शेप प्रायोजक आहे टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. वेड्यांचा पक्ष प्रमुख वेडा, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्ला बोल. तर राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया. आणि आदित्य ठाकरेंचा मंत्री केसरकरांना प्रश्न, नितेश राणेंनी मध्येच डिवचलं. हेडलाइन शेप प्रायोजक आहे टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्ह. धन्यवाद.